इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांसाठी निबंध व भाषण तयारी करून घेण्यासाठी या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त ठरणार आहे। माझा आवडता सण दीपावली। दीपावली जवळ येत आहे, त्यानिमित्त सुंदर सुंदर आपणास दिवाळी अभ्यास म्हणून सुंदर असे निबंध पाहायला मिळतील। या व्हिडिओमधील माहिती लिहून घेऊ शकता, यासाठी वेळ सुद्धा दिला आहे। भारतात सर्व सण खूप उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात, त्यापैकीच एक म्हणजे दिवाळी। दिवाळीला दीपावली असे देखील म्हणतात। हा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई असते, संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळवून टाकायचा असतो। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, असे सोपे सोपे निबंध आणि भाषणे अभ्यास पाहत रहा। इंग्रजी महिना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये दिवाळी हा सण असतो। तब्बल 4 दिवस या सणाचे महत्त्व असते। शेतीचे सर्व कामे संपून धान्य घरी आणले की हा सण साजरा केला जातो। त्या अगोदर घराची आणि परिसराची स्वच्छता केली जाते। आश्विन महिन्याचा शेवट आणि कार्तिक महिन्याची सुरुवात असे या सणाचे दिवस असतात। तर दीपावली जवळ येत आहे, त्यानिमित्त सुट्ट्यामध्ये मुलांना सुंदर अभ्यास या चॅनलवरती पाहायला मिळेल। दिवाळी अगोदर छान छान तिखट गोड पदार्थ बनवले जातात। लाडू, चकल्या, शंकरपाळी, करंजा, चिवडा असे मुख्य पदार्थ बनवले जातातच। याशिवाय बेसन आणि रव्याचे लाडू, अनारसे, बर्फी, चिक्की असे पदार्थही आता बनवले जातात। घरातील सर्वांना नवीन कपडे घेण्याचा हा मुहूर्त असतो। दिवाळी अगोदर सर्व खाद्यपदार्थाची आणि वस्तूंची खरेदी केली जाते। आकाशकंदील, रांगोळी, फटाके, सुगंधित उठणे, साबण, पंत्या इत्यादी वस्तूंची खरेदी केली जाते। दिवाळी अगोदर एक दिवस आकाशकंदील आणि विजेंच्या दिव्यांची माळ घराभोवती सजवली जाते। सर्वजण मिळून खाद्यपदार्थ बनवतात। लहान मुलांना दिवाळी म्हणजे एक आनंदाचे पर्व असते। पहिल्या दिवशी भल्या पहाटे लवकर उठून उठणे लावून अभ्यंग स्नान केले जाते। नवीन कपडे परिधान करून फटाके वाजवणे आणि नाश्त्याला गोड तिखट असा फराळ करणे हे सर्वांनाच आवडते। घरातील मुली आणि स्त्रिया घरापुढे छानशी रांगोळी काढतात। धनत्रयोदशीला संपत्तीची आणि धनाची पूजा करतात। नरक चतुर्थीला सकाळी लवकर उठून आंघोळ केली जाते। सुगंधित उठणे आणि तेलाने स्वच्छ आंघोळ केली जाते। त्यानंतर फराळ केला जातो। त्यानंतरचा दिवस म्हणजे दीपावली पाडवा किंवा त्याला बलिप्रतिपदा। या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींची आणि वस्तूंचे ऑक्शन केले जाते। दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे भाऊबीज। बहीण भावाला ओवाळते। भावाने नंतर काहीतरी भेटवस्तू देण्याची प्रथा आहे। भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातील गोडवा त्याद्वारे स्पष्ट होतो। असा हा दिवाळीचा सण खूप आनंद, रोषणाई, सुख आणि समाधान घेऊन येत असतो। त्यामुळे माझा दिवाळी दीपावली हा आवडता सण आहे। तुम्हाला नक्कीच कोणता सण आवडतो नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असे सुंदर निबंध भाषणे अभ्यास पाहत रहा। आपल्या मुलांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। तुम्हाला व्हिडिओ निर्मिती शिकायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। लवकरच कार्यशाळा सुरू करणार आहे। धन्यवाद।